अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बाभुळवंडी गावातील धार्मिक सप्ताह हा संपूर्ण अकोले तालुक्यात प्रसिद्ध आहे. बाभुळवंडी गावामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात येतो. वैकुंठवासी हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज करवर यांच्या प्रेरणेनं आणि हरिभक्त पारायण यशवंत महाराज भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडतो. गावचे ग्रामदैवत असणाऱ्या हनुमान मंदिरात या सप्ताहाचं आयोजन देखील करण्यात येतं. या सप्ताहास 200 वर्षांची परंपरा असल्याचंही सांगितलं जात आहे. अनादिकालापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यापूर्वी दिवस जास्त पण कमी खर्चात या सप्ताहाचं निवेदन असायचं, परंतु आता आमचे मित्र यांनी मोठमोठ्या महाराजांचं आम्हाला दर्शन घडवलं, उत्कृष्ट प्रकारचे असे गायक वादक आणून ह्या सप्ताहाला स्वरूप आणलं. वैकुंठवासी हरिभक्त परायण सोमनाथ महाराज करवर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक यशवंत महाराज भांगे यांनी व्यवस्थित असं नियोजन केलं आणि आमचे सहकारी सर्वांनी यामध्ये संपूर्ण नियोजन केलं आणि यापुढे या कार्यक्रमाचं असं स्वरूप वाढत राहावं अशी मी माऊली चरणी प्रार्थना करतो. या सप्ताहाच्या काळात संपूर्ण गाव सहभागी होतं. लहान थोरांपासून अबालवृद्धांपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असतात. लहान मुलांना धार्मिक कार्य करण्यास मिळावी यासाठी ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन देखील केलं जातं. या काळात हनुमान मंदिरात दीपोत्सव देखील साजरा केला जातो. यामुळे संपूर्ण परिसर दीपांच्या प्रकाशात न्हाऊन निघतो. अर्थानं जर बघितलं तर आमच्या ह्या गावाचा विचार करता आणि जर आर्थिक परिस्थितीचा विचार करता इतका हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित करणं हे आम्हाला शक्य नाही, परंतु आमच्या या मारुती रायाची काहीतरी कृपा, ग्रामस्थांचं सहकार्य आणि आमच्या या भजनी मंडळाचं सहकार्य यानुसार हा सर्व हा कार्यक्रम आम्ही सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित करत असतो. आणि इथून पुढेही जर परमेश्वराची कृपा असेल तर आम्ही जास्तीत जास्त सहभागी होऊन आमचे सहकारी सर, मार्गदर्शक भांगे महाराज, आमचे जोडीदार दीपक महाराज साबळे, काशीनाथ महाराज साबळे मशाल, गुरुवरी आमचे भाऊराव महाराज साबळे गुरुजी, शांताराम महाराज लेंडे, विठ्ठल महाराज करवर, या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित करत असतो. आणि यामध्ये प्रामुख्यानं आमचे तरुण वर्ग जे आहेत त्यांचा प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्वाचा वाटा असतो. याही पुढे आम्ही चांगल्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम करण्याचं आयोजन करणार आहोत असं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर करतो. हरिपाठ झाल्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीला अन्नदान देखील करण्यात येतं. त्यानंतर कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी अनेक धार्मिक सामाजिक क्षेत्रातील लोक येथे येत असतात. या दुर्गम भागात असणाऱ्या गावात एवढा मोठा धार्मिक सप्ताह साजरा होत असल्यानं अनेक गावांतून या सप्ताहाच्या कालावधीत गायक, कीर्तनकार, वादक आपली हजेरी लावत असतात. या सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण केशव महाराज उखळीकर यांच्या कालाच्या कीर्तनानं झाली. त्यामध्ये अतिशय हा भव्य दिव्य हा सप्ताहाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर या मागचा हेतू आणि उद्देश की या परिसरातील तरुण वर्ग असो, माता भगिनी असो किंवा सर्व नागरिक असो यांना अतिशय चांगली वाट दाखवावी, चांगला या ठिकाणी त्यांनी हरिनामाचा वापर करावा, जपनाम करावा आणि त्यांना योग्य दिशेने तरुण वर्गाला मार्गदर्शन मिळावा, योग्य दिशेने ते जावे, हा या मागचा या कार्य हा सप्ताह चालू करण्याचा आमच्या पूर्वजांचा उद्देश असावा. आजच्या कालावधीमध्ये बघा, तरुण पिढी जी आहे, तरुण पिढी आपल्या योग्य दिशेने जात नाही, भरकटलेले आपल्याला दिसते, तर ती तरुण पिढी योग्य वाटेवर आणण्याचं काम आम्ही महाराष्ट्रातील मोठमोठे कीर्तनकार जे आहेत त्या कीर्तनकारांना या ठिकाणी आणून त्यांच्या मुखातून या तरुण वर्गांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याचा आणि योग्य दिशा देण्याचं काम या सप्त्यातून करत आहोत अशी आणि ही प्रेरणा आम्हाला आमचे वैकुंठवासी हरिभक्त परायण सोमनाथ महाराज करवर यांच्या मार्गदर्शनातून मिळालेला आहे. आणि अखंडपणे हा आमचा सप्ताह या प्रेरणेने इथून पुढे अनादिकालापर्यंत चालू राहील असं मी या ईश्वराजरणी प्रार्थना करतो. या धार्मिक सप्ताहाच्या काळात गावातील धार्मिक क्षेत्रातील हरिदास करवर, बाळासाहेब चावडे, सुभाष चावडे, त्याचबरोबर साहेबराव लेंडे, देवराम म्हशाळ, विठ्ठल वाळकोळी, पांडुरंग लेंडे, विठ्ठल म्हशाळ, भास्कर करवर, पांडू करवर, विठ्ठल भवारी, त्याचबरोबर भास्कर भांगले आणि अनाजी म्हशाळ आदींनी सहभागही घेतला होता. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, S9 मीडिया, अकोले.